नमस्कार, आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. मी दिलीप चौधरी. महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्ह्यातर्फे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची आढावा बैठक झाली संपन्न. स्वर्गीय माजी नगराध्यक्ष तात्यासाहेब दिलीप जगताप यांची श्रद्धांजली सभा चंद्रदीप रेजन्सी येथे झाली संपन्न. कैलासवासी राजाराम पाटील उत्पात संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी सोहळा झाला संपन्न. महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्ह्यातर्फे चंद्रदीप रेजन्सी हॉटेल या ठिकाणी आयोजक राजेश बागुल जिल्हाध्यक्ष यांनी आयोजित केली होती. यावेळी मान्यवर अन्न व नागरी मंत्री छगनरावजी भुजबळ, ओबीसी सेल अध्यक्ष ईश्वर बाळ भुते, समता परिषद विभागीय अध्यक्ष मान्य बाळासाहेब कडक, शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीसात्या महाले, महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, माजी महापौर भगवानजी बापूजी करकाळ, दिलीप तात्या देवरे, आर के माळी आदी इतर समाजाचे अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम आढावा बैठकी अगोदर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ दीप प्रज्वलन करण्यात आले. माननीय छत्रपती शिवाजी महाराज, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे देशासाठी जे कार्य केले तेच कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा. ओबीसी आरक्षण कसे मिळवले याची संपूर्ण माहिती दिली. दिल्ली ते गल्लीपर्यंत ओबीसी आरक्षणासाठी लढा दिला, यापुढे ओबीसी आरक्षण मिळून देईल असेही आश्वासन छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत सांगितले. मी मानला असेल तर तो आदरणीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांनी. अभिमानाने सांगावं असं वाटतं या धुळे जिल्ह्यामध्ये 4 नोव्हेंबर 2018 रोजी पहिल्यांदा आपण सुनगीर येथे येऊन माझ्यावर जो विश्वास टाकला, माझ्यावरती जबाबदारी टाकली, त्या जबाबदारी सार्थ ठरवण्यासाठी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला अतिशय ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि अजून एक अभिमानाची गोष्ट अशी आहे, ही जबाबदारी माझ्यावर देत असताना पहिल्यांदा साहेब धुळे जिल्ह्यामध्ये येऊन समता परिषदेसाठी स्वतंत्र वेळ काढून समता सैनिकांसाठी संवाद साधताय, हे तुमच्या आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची. या व्यासपीठावर आणि धुळे जिल्ह्यामध्ये साहेब याच्या आधी माळी समाजाची समता परिषद आहे असं संबोधन झालं, परंतु तुमच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने समीर भाऊ भुजबळ, आमदार पंकजभाऊ भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, विभागीय अध्यक्ष बाळासाहेबजी कर्डक, अण्णासाहेब खैरे, व्यासपीठावर विराजमान असलेले ओबीसीचे नेते ईश्वरजी बाळभुते साहेब आणि या ठिकाणी माझ्या सहकारी खांद्याला खांदा लावून आरके माळी साहेब असतील, बापूसाहेब भुजबळ महाजन असतील, जिल्ह्याचे सचिव आहेत, तेली समाजाचे आपले जुने विश्वासू सतीश तात्या महाले, या धुळे महानगरीचे प्रथम महापौर माजी महापौर आदरणीय भगवानजी करंडकर, ज्या तेली समाजाच्या माध्यमातून पहिल्यांदा साहेब समता परिषदेचं काम सुरू असताना स्वतंत्र एक तेली समाजाची बैठक लावली आणि गावोगावी त्या ठिकाणी संबंध तेली साळी माळी कोळी आपली जी काही भावना आहे, आपला जो काही विचार आहे, जो आम्हाला बहुजनांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपण सांगतात, 1 ऑक्टोबरला मोठा पहिल्यांदा धुळे जिल्ह्यामध्ये आपण जातनिहाय जनगणनेसाठी आक्रोश मोर्चा असेल तो काढला. या धुळे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ओबीसी रस्त्यावर उतरला, महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो पुतळा आदरणीय बाळासाहेब कर्डक यांच्या मार्गदर्शनाने आपण तो केला. याच्यामध्ये वाणी समाजाचे सुनील दादा लेकर आहेत, समर्थ महाराष्ट्रभर या धुळ्यात राहून त्यांचं सुद्धा संघटन या ठिकाणी आहे, ते वाणी समाजाला एकत्र करतायत. दुसरे नाविक समाजाचे भीमराव वाळुडे आहेत, पिंजारी समाजाचे आहेत, बाबान समाजाचे आहेत, भानुदास पोहार आहेत, माळी समाजाचे दिलीप बाप्पा आहेत, बी एम बिराजी आहेत, प्राध्यापक अण्णा माळी सर आहेत, बीबी महाजन सर आहेत, एस टी चौधरी सर आहेत, अनिल गोडसे सर आहेत, विलास पाटील सर आहेत, विलास माळी सर आहेत, बापू खराळे भारतीय जनता पार्टीचं काम करत असेल तरी सुद्धा ते खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळेस रस्त्यावर आंदोलनासाठी उतरतात. राजेंद्र तावडे असतील, बी एन अप्पा बिराजी असतील, राजकिशोर तायडे असतील, भीमराव वाळुडे असतील,
भटके विमुक्तपूर अण्णासाहेब खेमनार असतील, गोसावी समाजाचे या ठिकाणी विभागीय अध्यक्ष आलेले आहेत, आपल्या धुळ्याजवळ नंदुरबार जिल्हा नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, या सह अनेक सर्व जातीचे जिल्हा अध्यक्षांना साहेब मी व्यक्तिगत भेटलो. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आता समता परिषद उभी आहे कपिल सिब्बल साहेब, ते देणार नाही. तुम्ही सांगा की तो डाटा गोळा करा, कोरोना सुरू आहे करायचं का? 55,000 ओबीसींच्या जागा ग्रामपंचायत सदस्यापासून मुंबईच्या महापौरांपर्यंत सगळ्यांचं आरक्षण होतं. आम्ही ताबडतोब अध्यादेश काढला आणि या 5-6 जिल्ह्यांबरोबर सगळ्यांनीच खरं म्हणजे आरक्षण धोक्यात आहे. त्याच्यामध्ये खरं आहे आणि मान्य की 50% तर 50% त्याला त्यात आशा कोणाशा नजर आहे. खरं म्हणजे बीजेपी आज बीजेपीचे सुद्धा काही कार्यकर्ते जे आहेत ते आपले सुद्धा कार्यकर्ते, पण मध्ये काय झालं 5 लाखाची सभा SP कॉलेजच्या ग्राउंडवर पुण्याला आम्ही सभा घेतला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागपूर वगैरे सगळं 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 त्याच्यामध्ये ही मागणी होती की केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, जो मान्य केलेलं आहे. शेवटी मी मंत्री असताना संता परिषदेचे लोक देशभरात जंतर मंतर उन्हा कानात बसलो. अर्जुन सिंग साहेब काँग्रेसचे शिक्षण मंत्री होते, त्यांनी आम्हाला बोलून घेतलं, प्रश्न समजावून घेतला आणि बांधवानो अर्जुन सिंग साहेबांनी या IIT याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये तुम्हाला 27% आरक्षण दिलं होतो आणि वाचलं इथे आरक्षण व्यवस्थित आहे. अरे तसं कसं झालं का नाही आम्ही पत्र पाठवलं तसं काय आणि आता ज्या निवडणुका आल्या त्यावर जो सांगितलं आम्ही हे आरक्षण तुम्ही आरक्षण दिलं नाही तुम्ही आमचं नुकसान केलं. 2017 पासून 2022 पर्यंत 15,000-20,000 मुलं ऍडमिशन होऊन शकली असतील, तुम्ही त्यांचं नुकसान केलं तुम्ही नाही. दुसरं आणखी एक राज्याला ओबीसी आयोगाचे अधिकार दिले तुम्ही दिले ते होतेच. ओबीसी आयोग रफ्तार के साथ जब भी मिलेंगे अंदाज पुराना होगा. एक लक्षात ठेवा, जे काही चाललंय देशामध्ये ते थांबवायचं असेल. काय चाललंय तुम्हाला माहितीये? मनुवाद मनुवाद आणि आणखी पण खूप चाललंय. दोन बेचे खरीद लाय दो बेच रहे हैं दो खरीद रहे. अब फिर पूछेंगे कांग्रेस क्या क्या करता है काम. अरे तुम जो बेच रहे हो वो भी तो खुद तो नहीं किया था. पण मनुवादाच्या विरोधात तुम्हाला आम्हाला लढावं लागेल आणि ही लढाई जो जो मागास वर्ग लढाई नेता त्याला अडचणीला तोंड द्यावं लागेल. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र.